आता बघाच तुम्ही कदम साहेब, तिसरी मंजिलच्या जागी तुमचा अलिशान टॉवर कसा उभा राहतो ते. हा माने दिलेला शब्द कधी खोटा पाडत नाही. हे माने जे करायचं ना ते पटपट कर, शब्द खाली पाडत नाही. आणि तसंही खोल्या मिळवण्यासाठी तुला तुझा शब्द खाली पाडावाच लागतो, कळलं? अहो पण ते साहेब तुमच्यासाठीच ना. साहेब एक छोटीशी रिक्वेस्ट होती. बोल पटपट, काय पाहिजे? म्हणजे प्लॅन मध्ये थोडं चेंज झाला म्हणून. साहेब काय की मला एक 1 BHK ची चावी हवी आहे आणि त्या फ्लॅटचे फोटो पण पाहिजे. कशाला? ती खोली वैजूला द्यायची. हे माने तुला तिथे खोल्या खाली करायला पाठवलाय का लोकांना खोल्या वाटायला पाठवलाय? हा लक्षात ठेव माने, मला जर डबल क्रॉस करशील ना, बुलडोजर खाली घाली ना. काय कदम साहेब, ओ इतकं काम देता, थोडा विश्वास पण ठेवा ना. हो वैजूला खोली द्यायची म्हणजे अशीच द्यायची नाहीये. आईचा प्लॅन आहे वैजूला गुंडाळण्याचा. देऊन जा किल्ल्या. आग तर लागली रे माने, पण याची ठिणगी नक्की पडणार आहे कुठे. चाळीतल्या बायकांच्या मनात. साहेब घरातली बाई फुटली की कसं घर फुटत, तसं चाळीतल्या बायका फुटल्या ना की चाळ कशी तुटते बघलच तुम्ही. तुम्ही ज्या रूमची चौकशी करत होता ना, आता रेडी पोझिशन मध्ये आहे. बोला कधी येते चावी घ्यायला. देवकी मला तर वाटत ना या चाळीमध्ये कुठली तरी बाई अशी आहे की तिची नजर तुझ्या बाळावर आहे. जगदंबा उदास तू. आरती वहिनी, आरती वहिनी, आरती वहिनी, आरती भैरवी वहिनी, आरती आरती. अरे काय झालंय तुम्हा तिसऱ्या मंदिरच्या रणरागिणींना? हा अहो देवी आल्यात, उत्साहाचं वातावरण आहे, आणि तुम्ही असे चेहरे पाडून काय बसलाय? तसं नाही उलटके भाऊ, पण आज सकाळी जे काही घडलं ते कळलंय ना तुम्हाला, त्याचा विचारच माझ्या डोक्यात जात नाहीये. आणि हा राया पण वसेला यायला तयार होत नाहीये. होय गो भैरवी, प्रत्येकाने काहीतरी करू खोया, नाही तर आपलं काही खरं नाही गो बाय. हो ना. होय गे बाय, झाला या चाली खाली येऊन आपला चेंदा मेंदा नाही झाला म्हणजे झाला. हो काय बोलताय. मी काय म्हणते, तुमची ही नकारात्मक चर्चा बाहेर जाऊन कर ना. मला ना कसं तरी होत आहे, पडायचंय मला थोड्या वेळ. देवकी वहिनी, अव काय झाले, आई आत्ताच बऱ्याहून आल्या, त्यांनी तुम्ही असं वाईट वांगळा बोलताय सवे. त्याच्या परस काय नाही, रात्री जागरणाला काय करायचं ह्याचा विचार करूयात. आई काय करायचं रात्री जागरणाला का, आपण दुसरं काहीतरी. आई अरे आता पुष्पाताई ना काय झालं, अशा न बोलता का निघून गेल्या त्या? जाऊ द्या भाऊ, जल्ला तिचा वय झाला, मध्ये मध्ये असे झटके येतच असतात. हो आणि तू काय स्वतः तरुण समजत 16 वर्षाची? मी काय सांगितलं, तुमच्या या चर्चा बाहेर जाऊन करा, मला पडायचंय थोडा वेळ. अग प्लीज देवकी, इतका काय झालं केकचा? हल्ली जरा विचित्रच वाटते. चल गो, देवकी काय केलंस आहे असं उद्धट वागणं शोभत का आपल्याला? देवकी इकडे बघ, हे बघ आपल्यासाठी आल्या होत्या त्या आपल्या घरी, आणि मला तुझं हे वागणं बिलकुल आवडलेलं नाहीये. तुम्हाला माहिती नाहीये ह्या बायका कशा आहेत त्या. अहो तोंडावर फक्त गोड गोड बोलतात त्या. अगं देवकी, मला मूल होऊ नये ना म्हणून वाईट करणी करताय कोणीतरी यांच्यातलंच. काय काय बोलतेस तू हे देवकी? नाही तुम्हाला नाही पटायचं ते, नाही माहिती काय. अहो पण कदम साहेब, अहो त्या चाळकरांना दसरा तरी काढू देतो, कारण दिवाळी काय त्या चाळीत आता होत नाही. कदम साहेब येऊ का?
अरे ये भरत ये बस भरत बस माने साहेबांनी तुझ्यासाठी नवीन काम आणलंय करणार ना यावेळेला काम नीट वाजलं पाहिजे लक्षात ठेव यावेळेला जर का काम वाजवलंस ना तर तुझ्यासाठी इम्पोर्टेड गिफ्ट पिक्स अहो साहेब तुम्ही फक्त हुकूम सोडा हे भरत तुला उद्या दहिसरच्या एका चाळीत जायचंय रेकी करायला अरे वा म्हणजे अजून एक चाळ पाडून तिथे आपला टॉवर उभा करायचा हे आपला टॉवर काय तू काय पार्टनर आहेस का रे माझा सॉरी बोल सॉरी बोल सॉरी साहेब येडा जाऊ दे साहेब आपलाच आहे पण टॉवर तुमचाच आहे साहेब मला फक्त एवढं सांगा कदम साहेब की आपण चाळीतल्या लोकांना जे टॉवरमध्ये जागा देणार आहोत त्याचे एरिया साधारण काय असेल म्हणजे उद्या त्याने काय विचारलं तर मला वाढवून चढवून सांगायल हो देऊ छोटी छोटी खुराडी बांधून पण माने हे काम मला आता लवकर व्हायला हवं या बराच वेळ गेलाय माझा पेशन्स संपत चाललाय याद राख या वेळेला जर काम झालं नाही ना तर मी माझ्या पद्धतीने काम पूर्ण करेन तशी वेळच येणार नाही कदम साहेब मी सांगतो तुम्हाला चाळीतलं एकच वजीर आहे वैजू आणि आई तशी गुंडाळते तिला बघा आई झालं अंतरून आता निवांत झोपा आई आई काय झालं कुठे जा हरवलंय सा वैजू मला काय वाटतं भैरवीने वसईला जायला हवं हे काय आता मध्येच त्या लोकांशी झालं ना बोलणं सकाळीच मला काय वाटतंय माहितीये का बाबा त्यांनी हिथंच थांबायला पाहिजे आपली चाळच एकदम बेस्ट आहे काय करणार सम्राट भाऊजी पण वैजू यांच मला सांगा फ्लॅट मध्ये शिफ्ट व्हायला काय प्रॉब्लेम आहे ना नाही म्हणजे तशी आपली चाळ आहे कूल एकदम सेफ त्याबद्दल डाऊट नाही पण फ्लॅट मध्ये शिफ्ट झाल्यावर कसं सो स्टेटस मेंटेन केल्यासारखं वाटतं की नाही सो फ्लॅट मध्ये शिफ्ट होणं इज नॉर्मल फॉर मी बरोबर आहे तुझं फ्लॅट मध्येच राहायला हवं हो ना वैजू हा नाही म्हणजे बघ ना चाळीत प्रायव्हसी मिळत नाही तुम्हाला तुमचा निवांत असा वेळ मिळतच नाही ना तेव्हा जर तुम्ही दोघांनी फ्लॅट घेतलात तर कस तुम्हा दोघांनाही प्रायव्हसी मिळेल हो ना आई मला काय वाटतं माहितीये का त्या फ्लॅट मध्ये का नाही मला लय कटाळी येईल पुष्पा तुझ्याकडे आहे एखादा फ्लॅट नाही वैजू तुला जायचं चाळ सोडून अजिबात नाही मला तर फ्लॅट बिल्ट मध्ये राहायला आवडतच नाही नाही ना मग का बोलतोय आपण या विषयावर झोपा काय माहिती आईच आता चालू केलं आईने ओ वेल मॉम आय वॉन्ट अ ड्युप्लेक्स फ्लॅट ओके आपण होऊया शिफ्ट सम्राट भाऊजी करा करा सगळे मस्करी करा हा पण वेळ येईल ना तेव्हा कळेल अहो मी आज वरच झोपणार आहे ठीक आहे या चंडे पण गुड नाईट